एकीकडे पावसाला सुरुवात होताच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनेचे धडे गिरवले जातात. पुरापासून नागरिकांनी कसे वाचावे याचे प्रशिक्षण दिले जाते, मात्र याच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पावसाचे पाणी साचून डबके तयार होत आहेत, याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळा सुरू होताच अकोला जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर येऊन पुरापासून आपले संरक्षण कसे करावे यावर उपाययोजना काय कराव्यात याबाबत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या जातात. पण आपल्याच दिव्याखालचा अंधार मात्र यांना दिसत नसल्याची बाब काल झालेल्या पावसामुळे दिसून आली. यावर्षी तब्बल महिनाभरानंतर बरसलेल्या धुवाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जोरदार पाऊस बरसल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरील व्हरांड्यात पावसाचे पाणी शिरले होते. हीच परिस्थिती गेल्या वर्षी सुद्धा होती. या कार्यालयालगत गृहशाखेचे कार्यालय आहे, हे पाणी त्या कार्यालयात सुद्धा शिरले. याच कार्यालयाला लागून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय आहे, मात्र तरी सुद्धा कार्यालयात येणाऱ्या पावसाची विल्हेवाट हे कार्यालय लावू शकत नाही हे विशेष. या ठिकाणी महत्त्वाचे दस्तऐवज असतात, हे दस्तऐवज भिजण्याची शक्यता नाकारता येत नसून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.